जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था प्रेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर निंबोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आले. या प्रसंगी मान्यवर म्हणून गणेशजी गुळवी माजी सरपंच निंबोली, सौ उज्ज्वला गणेश गुळवी सभापती जिल्हा परिषद ठाणे, पै पारधी सरपंच भगवानजी चंदे पत्रकार, मोतीरामजी गुळवी, सुधीरजी जोशी मुख्याध्यापक, दिलीपजी गुळवी, नरेशजी पाटील इतर मान्यवर, सर्व मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या शिबिरात निंबोली परिसरातील 618 विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. 71 रुग्णांचे डोळ्याचे व इतर आजारांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. 228 गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या मोफत आरोग्य शिबिराच्या प्रसंगी गणेशजी गुळवी यांनी निलेशजी सांबळे यांच्या कामाचे कौतुक केले. या शिबिराचे आयोजन, संयोजन, नियोजन निलेशजी सांबळे यांच्या मार्गदर्शनाने सचिनजी देसले, अजितजी, प्रमोद गोडसे, नवजित भोईर, स्वप्नील पवार, ऋषिकेश पाटील या सर्वांनी मेहनत घेऊन हे आरोग्य शिबिर संपन्न केले. ठिकाणी जवळपास 22 ठिकाणी मोफत UPSC MPSC वाचनालय मोफत चालू करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 100 अधिक विद्यार्थी निवासी अभ्यास करत आहेत. तसेच ठाणे आणि पुणे येथे 25 विद्यार्थी UPSC जिल्हा परिषद सभापती आदरणीय एवढे मोठे व्हायचं तर मातीशी इमान राखूनच आणि त्या मातीमधीलच सर्वसामान्य जनतेसाठी मला कार्य करायचं हे कार्य करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी. पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. या संस्थेचं कार्य फार मोठे आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेशजी सांबळे यांनी वेळोवेळी सामाजिक कार्यातून आपली एक चुणूक एक झळक इथे दाखवलेली आहे. आज इथे मी माझे मित्र अजित जाधव यांचे विशेष कौतुक व त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या गावात हे शिबिर आयोजित केलेलं आहे. अशी सेवा त्यांनी सर्व तालुक्यात सर्व जिल्ह्यात द्यावी ही त्यांना मी एक विनंती करतो आणि त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास तसेच शैक्षणिक कार्यास मी माझ्या शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो. आणि 2019 पर्यंत ही 150 आरोग्य शिबिरं पूर्ण होतील अशी ग्वाही जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडनं ठाणे जिल्हा विभाग प्रमुख म्हणून मी आपणास देऊ इच्छितो. आणि फक्त शिबिरं घेऊन गर्दी जमवणं हा आमचा उद्दिष्ट नसून शिबिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची त्याला त्या आजारापासून मुक्तता कशी देता येईल याच्यासाठी आम्ही कार्य करत असतो. आणि हे कार्य करत असताना प्रेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, SMBT हॉस्पिटल, वेदांता हॉस्पिटल धुंदलवाडी, वेदांता हॉस्पिटल ठाणे, सुयश हॉस्पिटल सिवड नवी मुंबई आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल मीरा रोड या सर्व हॉस्पिटल्सची आम्हाला मदत मिळते. अनेक जे उपचार आहेत ते आम्ही सरकारी योजनेतनं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आम्ही जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था मदत करत असते. तसेच मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून त्या रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न वाजवायचे. सन्माननीय सरपंच यांचं स्वागत आणि सत्कार होत आहे. इथनं आपली गाडी येते. आता त्यांना आजच सांगितलं जाईल की उद्या आपली गाडी 11 वाजता किंवा 1 वाजता किंवा 1 तारखेला गाडी येते. दोन डॉक्टर्स पण डोळ्यांची तपासणी मा
माझा नंबर तो बंद झाला आहे. खात्यामधून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचं आयोजन केलं जातं. ग्रामीण भागामध्ये म्हणजे बघायचं गेलं तर पालघर जिल्ह्यातील तलासरीचा टोक आहे, तर आपल्या ठाणे जिल्ह्यातील टोकावडा जे मुठवाड तालुक्यातील शिरूरचा टोक येतो. त्या ग्रामीण भागातील प्रत्येक विभागामध्ये आपण जाऊन काही गावं घेतो निवडून आणि त्या विभागातील एखादा जवळचा जो गाव असेल जो मोठा गाव असेल जो रुग्णांना येण्यासाठी सुयस्कर पडेल या गावामध्ये आपण आरोग्य शिबिरं घेतो आणि त्या माध्यमातून आपण त्या गावामध्ये जाऊन पत्रक वगैरे देत असतो, घरोघरी जाऊन आणि त्या रुग्णांना माहिती देत असतो. सांबळे साहेबांचं उद्दिष्ट हेच आहे की एखादा रुग्ण उच्चाराविना दगावला नाही पाहिजे. त्या माध्यमातून ते रुग्ण आपल्या तिथे आरोग्य शिबिरामध्ये येत असतात, त्यांची आरोग्य तपासणी होते आणि मग एखाद्या जर रुग्णाला जर काही रोगाचं निदान झालं तर ते निदान तपासल्यानंतर आपल्या इकडे तिरणा हॉस्पिटल आहे, भक्तिविधान हॉस्पिटल आपल्या डोळ्यांसाठी स्पेशलिस्ट आहे, तसंच जे आधी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आपण त्या रुग्णांना उपचारासाठी पाठवत असतो. जर एखाद्या रुग्णाची जर परिस्थिती गरीब असेल तर त्या रुग्णाला आपण सहकार्य करत असतो. काही रुग्णांचे योजनेमधून बसत असतात, महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्या योजनेतून त्या रुग्णांचे ऑपरेशन होत असतात, तर काही रुग्णांना आपण जिल्हा संस्थेकडून सहकार्य मिळत होते ऑपरेशनसाठी. आपल्या रुग्णांनी तपासणी करून घ्यायची जेणेकरून कोणताच रुग्ण उपचाराविना दगावणार नाही. एखादा रुग्ण जर आपल्या आरोग्य शिबिरामध्ये आला तर त्या रुग्णाची आपण तपासणी केल्यानंतर त्याला पुढे जाऊनसुद्धा पाठपुरावा करत असतो. त्या रुग्णाची पुढे काही उपचार झाले का नाही यासाठीसुद्धा आपण प्रयत्नशील असतो. त्यामुळे आम्ही जनतेला एकच विनंती करतो की जिल्हा संस्थेचे जे आरोग्य शिबिर होतात त्या आरोग्य शिबिरामध्ये येऊन आपण आरोग्य तपासणी करून घ्यायची आणि एक सुखी निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण सहकार्य करायचं. पेशंट आता है बीमारी हो उसको उस बीमारी Thank you.